नमस्ते, मेरा नाम रसिका अवश्य है और आज मैं स्टैंड अप करने वाली हूँ। अभी बैठ के ही करने वाली हूँ। एक तर तिथे गेल्यावर आपल्याला कळतं मी पुण्याची हिरोईन होते असं मला वाटत होतं। तिथे गेल्यावर कळतं की अच्छा कोणीतरी जयपूरचा हिरो आहे, कोणी दिल्लीचा हिरो आहे, सगळेच आपापल्या शहरातले हिरो आलेले आहेत तिथे। एकाने क्रिएटिव्ह काम करायचं, एकाने पैसे कमवायचे, ते सगळं करत मग मी माझ्या आवडीचं काम करते, आता तू कमाव। मग त्याच्यानंतर तो कमवायला लागल्यावर मी त्याला म्हणलं आता तूच कमाव। आता मी माझं क्रिएटिव्ह काम करते। हमारी जरूरत तर है कम, इसलिए जिगर में है दम वाले होता मी। नमस्कार, मी गौरी किरण, अल्ट्रा झकासमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण अशा एका प्रतिभावान अभिनेत्रीसोबत गप्पा मारणार आहोत जिचा अभिनय तर आपण पाहिलाच, जिचं लेखनही आपण अनुभवलं, आता तिचं दिग्दर्शक होणं आपण अनुभवणार आहोत। कारण तिचं शहर होणं या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून ती आपल्या भेटीला येते आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे रसिका आगाशे। रसिका, तुझ्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत। थँक्यू, थँक्यू गौरी। आणि मी तुझी कामं या आधी खूपदा पाहिली आहेत, तुझा आम्ही कॉमेडी अभिनय पाहिलेला आहे, सिरियस फिल्म्समध्ये तुला काम करताना बघितलेलं आहे, तुझं लेखनसुद्धा आम्ही वाचलेलं आहे, असंख्य वेगवेगळ्या माध्यमातून तू स्वतः व्यक्तसुद्धा होत असतेस, पण आता तिचं शहर होणं या फिल्मचं दिग्दर्शन तू करतेस आणि अख्खं शहर तू या फिल्ममध्ये घेतलंयस। कारण तेवढे अभिनेते आणि अभिनेत्रिया फिल्ममध्ये आहेत, मी सांगण्यापेक्षा तूच सांग की तुझ्या चित्रपटामध्ये आता कोण कोण काम करतंय आणि विषय काय आहे आणि मुळात दिग्दर्शन करायचं असं कधी ठरवलंस? बापरे, खूप प्रश्न आहेत। तिचं शहर होणं, ॲक्च्युली कोविडच्या काळामध्ये आमच्याशी चर्चा चालली होती की नाटक बंद झालं आहे तर काय करायचं, तर माझा मित्र म्हणाला पिक्चर कर, म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे अच्छा पिक्चर करूयात। मग पिक्चर करायचं तर जरा चांगले नट असले पाहिजे, तर मी म्हणलं नट काय, आपले सगळे मित्रमैत्रिणी आहेत, मग कोण येऊ शकतं, म्हणलं कोण हवं आहे। आणि मग असं करता करता असं आमच्या चित्रपटात तिचं शहर होण्यामध्ये सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, हेमांगी कवी, छाया कदम, ओंकार गोवर्धन, सागर देशमुख अशी एक दमदार फळी आहे आमची कलाकारांची। आणि चित्रपटाविषयी थोडंसं सांगायचं म्हणजे तिचं शोहर होणं ही तिची गोष्ट आहे, सोनाली ताईवर अर्चना नाव आहे त्या कॅरेक्टरचं। आणि आपण सगळेजण उंच उंच बिल्डिंग्समध्ये राहतो, खाली आपल्या अशा वस्त्या पसरलेल्या असतात आणि खरं तर त्या वस्त्या शहर बनवत असतात, त्या वस्त्या आपल्या बिल्डिंग्सना नाही एक चालवत असतात, चालवत असतात। आणि बिल्डिंग उंच हे कधी ठरतं, जेव्हा खालती काहीतरी खुजं आहे, पण ती खुजं जे आहे तेच आपल्याला ताकद देत असतं। सो तिची ती ताकद घेण्याची गोष्ट आहे आणि ती ताकद घेता घेता तिचं शहर होण्याची गोष्ट आहे। मी मगाशी म्हटलं तसं की तू आता दिग्दर्शिका म्हणून सुद्धा आमच्या समोर येणार आहेस या फिल्मच्या माध्यमातून, पण त्याआधी एकूणच तुझा या अभिनयाचा प्रवास, लेखनाचा प्रवास आपण समजून घेऊया। तू पुण्याची आहेस, तर मुळात सुरुवात कधी झाली होती, हे कधी ठरवलंस की आपल्याला अभिनय करायचा आहे किंवा या क्षेत्रात उतरायचं आहे? आय थिंक 4-5 वर्षाचं असल्यापासून माझं ठरलं होतं की म्हणजे मी नटी आहे हे मला माहिती होतं। 5वी 6वीत असताना मला माधुरी दीक्षित व्हायचं होतं, मी धगधग हा आमच्यासाठी एक हे होता, पण मी पटकन म्हणजे 9वी 10वीत असतो माझ्या लक्षात आलं होतं की बहुतेक आपल्याला जे शबाना आझमी झोन जास्त सूट करेल वगैरे असं एक कळायला लागलं होतं, पण नटी व्हायचं हे ठरलं होतं। मी त्याच्यात कधीच इतर काही दुसरे काही फाटा नव्हता, फाटा की दुसरं काही करायचं, मी ग्रॅज्युएशनच याच्यासाठी केलं की NSG साठी ग्रॅज्युएशन गरजेचं आहे, तर एक ग्रॅज्युएशनचा कोर्स करून टाकावा। आणि कॉलेजमध्ये नाटकं करतच होते मी, खूप ते एक मूल असतं बघ घरा, कोणतं कॉलेज? फर्ग्युसन। आणि त्यामुळे मी टिपिकल पुरुषोत्तम म्हणणं आलेली, मी म्हणलं ना घरामध्ये एक मूल असतं आपल्या की जे थोडंसं आगाऊ असतं, जे बोलतं कोणाही समोर, मी ती मुलगी होते, मला असं कोणाही समोर बोल, मी पोपट होते, काहीही शिकवलं की बोलायचे। सो खूप पटकन मला शाळा कॉलेजमध्ये नाटकातनं काम करायला होते। कॉलेजमध्ये तर मी राज्यनाट्य जे आहे त्याच्यामध्ये कुठल्या तरी ॲम्युनेशन फॅक्टरीच्या नाटकात काम कर, त्यांच्याकडे मुली कमी असतात, सो अशा पद्धतीने मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी नाटकात काम करायला लागले होते। कॉलेज संपलं, NSD मला खरं तर खूप योग्य माणसं भेटली की आता हे संपलं हे कर, हे संपलं हे कर, दिल्लीत थिएटर कर, झालं आता दिल्लीत थिएटर करून आता ये इकडे, असं छान बरोबर त्या अर्थी ती केक वॉक आहे।
पण मग घरून काय एकूण प्रतिक्रिया होती जेव्हा तू ठरवलं होतंस की आता मी अभिनय करणार आणि यातच माझं करिअर करायचं? घरून सपोर्ट होता जरा? कोणाच्या घरनं सपोर्ट असतो? ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपल्याकडे सगळेच जण कोणी सतार वाजवतो तसं आहे, कला शिकते पोरगी, कला शिकते वगैरे. त्यांना जेव्हा लक्षात आलं की फारच सिरियस आहे, तेव्हा माझे वडील 6-1 महिने माझ्याशी बोलत नव्हते. ते म्हणाले की तुला तिकडे जायचं तर मग आम्ही पैसे बिसे देणार नाही. तर म्हटलं नका देऊ एन एस जी स्कॉलरशिप देतं, माझ मी पुण्याची आहे, त्यामुळे ते परमनंट होतं. आणि मग 6-1 महिन्यांनी त्यांच्या लक्षात आलं की खरंच सिरियस आणि ती करतीये. मग ते एका पॉईंट नंतर चिल झाले. पण एन एस डीला जाणं हे जवळपास सगळ्याच अभिनेत्यांचं स्वप्न असतं, किंवा असं वाटतं की हिऱ्याला जे पैलू उपाडायचे असतात तर तशी ती जागा आहे असं आपण सगळेजण बघतो त्याकडे. तर ती एन एस डीतली वर्ष, तिथे गेलेला तुझा काळ, तिथे शिकलेल्या गोष्टी, तिथे प्रेमात पडलेली तू, असं सगळंच जरा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला एन एस डीच्या बाबतीत, तुझ्या प्रवासाच्या बाबतीत. सी, एन एस डी ही काय आपण म्हणतो सुवर्णाक्षरात लिहून ठेवावीत अशी काही माझी वर्ष होती. एकतर तिथे गेल्यावर आपल्याला कळतं मी पुण्याची हिरोईन होते असं मला वाटत होतो. तिथे गेल्यावर कळतं की अच्छा कोणीतरी जयपूरचा हिरो आहे, कोणी दिल्लीचा हिरो आहे, सगळेच आपापल्या शहरातले हिरो आलेले आहेत तिथे. आणि मग पहिलं वर्षाच्यात जातं की आपल्याला काहीच येत नाही आहे, आपण स्टँडर्स होऊ शकत नाही, कारण ते खूप येत आहे त्यांना, ते गाता आहेत, त्यांना नाचता येत आहे आणि खूप वर्ष काम केलं आहे त्यांनी. सो पहिलं वर्ष त्याच्यात गेलं माझं. फ्रँकली मला असंख्य नाटकांची नावं माहीत नव्हती. मी मराठी सणाचा फायदा आणि दुष्परिणाम हा असा आहे, आपल्याकडे आपले लेखक आहेत, म्हणजे नाटककार कोण, तेंडुलकर आहेत, एलकुंचवार आहेत, आळेकर आहेत, त्यांचीच नाटकं करतो आणि आपल्याकडे आपण लिहावं यासाठी खूप प्रयत्न केले जातात कॉलेज लेवललाच की तुम्ही लिहा. त्यामुळे परदेशी लेखक वाचलेले नाही आहेत, भारतीय लेखक वाचलेले नाही आहेत, असं एक अज्ञान होतं खूप. आणि मग मी हळूहळू ट्रॅकवर आले. मी पहिल्या वर्षात 150 नाटकं वाचून काढली, कारण ते रेफरन्सनी बोलायचे की जसं त्या रशियन नाटकात होतं, कुठलं रशियन नाटक मी नाही वाचलंय. सो ती एक मज्जा होती, खूप शिकायला मिळालं खूप. म्हणजे ते सकाळी 8 वाजता सुरू होतं ते रात्री 1-2 पर्यंत क्लासेस चालू असतात, क्लासेस मी काहीतरी चालू असतं. 24 तास नाटकाबद्दल लिहिता बोलता खेळता आलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात मला इतका वेळ मिळाला की मी प्रेमही केलं. तर ते सगळंही झालं त्याच्यामध्ये. आणि प्रेमामुळे सुद्धा एक आयुष्यात नाट्यमय परिस्थिती जी निर्माण झाली, म्हणजे खूप ट्रोल केलं जातं खरं तर तुला त्याच्यावरून, तर आणि तू सडेतोड उत्तरं देतेस त्या गोष्टीची. कारण मला असं वाटतं की जेन्युइन गोष्टींसाठी आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो, आपण तसेच व्यक्त होतो. पण हे सगळं सांभाळताना ड्रेन व्हायला नाही होत तुला? नाही, म्हणजे हे बघ, प्रेमात पडले एकदा की त्याच्यानंतरच्या सगळ्या परिणामांना ओ असं घडणार आहे हे मला त्या क्षणी खरं तर कल्पना नव्हती. मला वाटलं तर फक्त घरच्यांना सांगावं लागेल, पण माझे घरचे खूप आहेत अपरेंटली, मला सगळ्यांनाच सांगावं लागतं. पण नाही, आता नाही मी ड्रेन होत, आता फरक नाही पडत. की मग कुणी मला असं म्हणलं की असं कसं केलंस, की मी त्यांना नेहमी म्हणते की प्रेमात पडून बघा तुम्ही कराल. जेव्हा तू मगाशी म्हणालीस की तुला माधुरी दीक्षित व्हायचं होतं, तर अशी स्वप्न आपण जेव्हा बघतो तेव्हा योगायोगाने आपल्याला लोकप्रिय व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, किंवा एक टिपिकल चंदेरी दुनियेची जी स्वप्न असतात तीच आपण गुंतलेली असतात. पण तुला अनेक संधी अशा आल्या असतील की चित्रपटांमध्येच कंटिन्यू काम करावं, किंवा वेबसिरीजमध्ये, आता चांगल्या चांगल्या वेबसिरीजमध्ये तू कामं केलेली आहेस, मालिकासुद्धा तू केलेल्या आहेस, जिथे कॅश फ्लोसुद्धा चालू असतो, आपल्याला लोकप्रियताही मिळते. पण ह्या सगळ्यासोबत तू थिएटर करायचं सुद्धा ठरवलंस, ते जिवंत ठेवलंस, लोकांना आग्रह केलास की या माझ्यासोबत नाटक करा. बीइंग असोसिएशन नावाची एक संस्था सुद्धा तू चालवतेस, ज्या थ्रू मी खूप मोठा इंट्रो देते हा सगळा. आई नो, तू खूप अभ्यास केलायस. अभ्यासाचं नाही, हे खूप गरजेचं आहे की अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असणं, कारण थिएटर जिवंत ठेवणं ही सोपी गोष्ट नाहीये. तर मुळात हे फक्त थिएटरवरचं प्रेम होतं म्हणून तुझ्याकडून आलं की खरंच ती परिस्थिती तुला तेवढी गंभीर वाटते की तुझी ती जबाबदारी आहे थिएटर जिवंत ठेवणं? नाही, जबाबदारी वगैरे मोठे शब्द आहेत. मला माझं प्राथमिक माध्यम जे आहे व्यक्त व्हायचं ते थिएटर आहे. मला ते करता येतं, मला तेच करता येतं असं माझं अजूनही म्हणतो. मी आता चित्रपट हे नवीन माध्यम मला आवडलं, इट्स अ न्यू क्रश. मी त्यात आत्ता माझं जरा प्रेम जुळायला लागलं आहे ते. नाटक हे माझं ते नसतो का आपल्या शहरातला एक प्रेमी जो कधी फिक्स माहेरी गेला तरी तो असतो, तसं नाटक माझा तो प्रेमी आहे. सो ते मला कायमच करायचं होतं. आणि तू कॅश फ्लो बद्दल म्हणशील तर माझ्याकडे आम्ही एक सोपं गणित बनवलं आहे.
मी टेलिव्हिजन करते, वेबसिरीज करते, सिनेमा करते, पैसे कमावते आणि मग थिएटर करून तो उडवते. मग पैसे संपतात, मग परत एकदा कुठेतरी काम शोधावंच लागतं. ते शोधते, ते शोधते. पण जसं आता आपण म्हणालो की तुम्ही दोघंही, जिशान सर असतील किंवा तू असशील, दोघंही या क्षेत्रातच आहात, तर किती वेळा फिनान्शियल क्रायसिसला सामोरं जावं लागतं किंवा तुम्ही त्या गोष्टी कशा मॅनेज करता? कारण दोघंही थिएटर ग्रुपचे आहात, दोघंही त्यामध्ये तितकेच सामील आहात, अजूनही तुम्ही ॲक्टिव्ह आहात आणि मला माहिती ही सोपी गोष्ट अजिबातच नाही आहे घर चालवण्यासाठी, तर अशा गोष्टी कशा मॅनेज करता? बघ, आम्ही मला ते कुठल्या फिल्मचा डायलॉग आहे मला फिल्मचं नाव नाही आठवते, पर हमारी जरूरत आहे कम इसलिए जिगर में हे दम वाले होता. आम्ही आमच्या जरूरत गरजा खरंच कमी कमी ठेवल्या होत्या सुरुवातीच्या मेजर काळामध्ये, त्यामुळे आम्हाला फार त्याचा त्रास झाला नाही. आर्थिक पहिली काही वर्ष आम्हाला सतत असं व्हायचं की ओ संपलेच आता काय, पण समहाव दुसऱ्या दिवशी काहीतरी एक काम असतं की हां आहेत बाबा, कुणाचा तरी अचानक एक ॲडव्हान्स येतो आणि म्हणतो की, आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली खरं तरी सुरू झालं की मग काय लिहूनही बघता येतं आहे का हो. मी तर कशालाही म्हणायचे सुरुवातीला, मेकअप केले, कॉस्च्युम, तुम्ही जे म्हणाल ते, मी आता काय उद्या कुणाचे जाऊन कॉस्च्युम करायचे आहे, मी डिझाईन करून देते, चला हा महिना गेला पुढचा, असंच काम आम्ही सुरू करत होतो. मग एका पॉईंटनंतर जेव्हा आलं की अच्छा हां या पद्धतीचं काम करण्यासाठी आता मला फोकस करायचं आहे, तर मी काही चार कामांना नाही म्हणू शकते किंवा मला ते काम आवडत नाही आहे, ते खूप पैसा आणि लोकप्रियता देणार आहे पण माझं मन मानत नाही आहे, तर मला माझी झोप जास्त प्रिय आहे, म्हणजे मी थोडंसं कमी खाऊन झोपेन पण मग मी माझ्या आवडीची कामं करीन, असं एक आहे. आणि दोघंही जेव्हा काम करतो, आम्ही एक डील केलं होतं की एकाने क्रिएटिव्ह काम करायचं, एकाने पैसे कमवायचे. अच्छा. तो सुरुवातीला आम्ही खूप टेलिव्हिजन केलं, आम्ही जेव्हा तो फिल्म्सची वाट बघत होता, त्यामुळे फिल्ममध्ये तुला माहिती आहे 8-8 महिने एकच फिल्म चाललेली असते आणि सुरुवातीच्या काळात त्याच्यावर घर चालू शकत नाही. त्या काळात मी दाबून म्हणजे 35 दिवस महिना वगैरे टेलिव्हिजन करायचे, हिंदी टी व्ही खूप केला आणि मग हळूहळू त्याचा जम जसा बसला, म्हणजे पोस्ट रांजणा अशी आमची एक फेज आहे, रांजणानंतर त्याचं जेव्हा जम बसायला लागला तेव्हा मी हळूच टी व्हीला टाटा केला की मी बॅकहँडला काम करते, लिहिते बिहते, मुलगीही झाली त्याच दरम्यान मला, सो मी ते सगळं करत मग मी माझ्या आवडीचं काम करते, आता तू कमाव. मग त्याच्यानंतर तो कमवायला लागला, मी त्याला म्हटलं आता तूच कमाव. आता मी माझं क्रिएटिव्ह काम करते. पण बीइंग असोसिएशन ही संस्था तुझी आहे आणि त्या थ्रू तुम्ही नाटकासाठीचं काम करता, तर मुळात या संस्थेची सुरुवात कशी झाली होती, कोणकोण पार्टनर्स आहेत तुझे, कोणकोण यामध्ये काय म्हणतो या एक फाउंडर्स आहेत याचे, आणि या थ्रू काय काय कुठली कुठली नाटकं तुम्ही आतापर्यंत केलेत आणि यापुढे प्लॅन्स आहेत? यावर्षी माझ्या नाट्यसंस्थेला 10 वर्ष होतील आणि आम्ही जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं म्युझियम ऑफ स्पिशीज इन डेंजर, दिल्ली गँगरेप केस जी झाली होती त्याच्यावरती काय प्रोटेस्ट म्हणून आम्ही ते नाटक सुरू केलं होतं. तर नाटकाला काहीतरी एक संस्था हवी म्हणून संस्था उभारायची. आमच्या संस्थेच्या फाउंडर मेंबरमध्ये हेमांगी कवीचा नवरा लाला हा सुद्धा आहे, कारण त्याचंच मुंबईत घर होतं तेव्हा, असा एक रूल होता की ज्यांची मुंबईत घर आहेत ते असू शकतात, सो त्याच्यावरती अजूनही त्या बोर्डावर तो आहे आमच्या लाला सर. हो, असं आमचे सो विविध लोक होते, मिलिंद फाटक, किरण खोजे हे जे नटी आहे, आम्ही सगळेजण खूप वर्ष एकत्र काम करत राहतो आणि सगळ्यांनी एक रूल बनवला होता, जेव्हा ज्याला पैसे कमवायचे प्लीज जा पैसे कमवा, 2 महिन्यांनी पुढचं नाटक करू. सो बीइंग ही ती जागा जिथे आम्हाला आमच्या मनाचं नाटक करता येईल, चालेल किंवा नाही हा हे नाही आहे, चालू. एक तू मग अशी बोलताना किस्सा सांगितलास की ब्रा टू ब्र हा एक तू सदर लिहायला सुरुवात केलं होतंस एका न्यूजपेपरमध्ये, तर त्या किस्स्याबद्दल ऐकायला आवडेल मला. सो बेसिकली हेमांगी माझी खूप जुनी मैत्रीण, म्हणजे फुबाई फूमुळे आम्ही खरं तर मैत्रिणी झालो आणि त्याच्यानंतर मी तिचं तो ब्रा संदर्भातला तिचं एक व्हिडिओ होता आणि त्याच्यावर तिने मग काहीतरी लिहिलं होतं आणि मग लोक तिला काय काय म्हणत होते, तर मी तिच्या समर्थनार्थ एक लांब पोस्ट लिहिली होती की कारण मला अनुभव आहे ना फारच, त्यामुळे मी म्हटलं मी आहे तुझ्याबरोबर असं असं होतं वगैरे. तर मग सकाळमधनं त्यावेळी मला अप्रोच झाली होती की मग आमच्यासाठी एक सदरच लिही असं, आणि मग मी पहिल्यांदा ब्रा की ब्रो असा एक हे काढला, कारण बायकांनी काहीही बोललं तरी प्रॉब्लेम असतो ग, म्हणजे ब्रा हा तर एक विषय आहे,
काहीही बोललं तरी आजकाल आपण ट्रोल होऊ शकतो, तर ते सदर सुरू झालं. मी 1.5 वर्ष ऑलमोस्ट लिहित होते आणि मला मजा आली ते करायलाही. सो मला बेसिकली नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात. पण जेव्हा नाटकाचे विषय ठरवतेस तू किंवा प्रायोगिक रंगभूमीवर तू जास्त सक्रिय आहेस, तर त्यावेळेला काय डोक्यात असतात, कुठल्या प्रकारचे विषय तुला वाटतं मांडले गेलेच पाहिजेत या काळामध्ये जे गरजेचे आहेत? मी ना बऱ्यापैकी रिॲक्शनरी काम करते. रिॲक्शनरी म्हणजे काहीतरी घडत असतं आणि त्याला रिॲक्शन म्हणून मला असं वाटतं की मला माझ्या कामातनंच करता येईल. सो दरवेळी असंच होतं जनरली की अच्छा अशी अशी एक केस झालेली आहे आणि त्याच्याबद्दल मला काहीतरी म्हणायचं आहे, तर पूर्वी आपण पोस्ट नाही करायचो, मग मी नाटक बनवायचे. सो त्याच्यातनं मला ती सवय लागली होती. सो आमचे विषय साधारणपणे सामाजिक असतात आणि जसं म्हणजे पिक्चरचंही तसंच आहे की आसपास जे काही घडतंय त्याच्यावरती कसं रिॲक्ट करायचं त्याचं माध्यम म्हणून, त्यामुळे सगळेच विषय आसपासचे आहेत आपले. तिचं शहर होणं ही जी फिल्म तुझी येते, तर तू जसं मगाशी म्हणालीस की मित्र कामी आले तुझ्या आणि त्यामुळे एवढी स्टारकास्ट चित्रपटामध्ये आहे, असं असलं तरी तू इतकी उत्तम अभिनेत्री आहेस, उत्तम लेखक आहेस, त्यामुळे जेनो काम तेनो साजे त्याच्याशिवाय तू ते भूमिका त्यांना देणार नाही. तर मुळात प्रत्येकाचं कास्टिंग जेव्हा झालं होतं, कारण मित्र तर तुझे अफाट 100 असतील त्यातले 5 निवडलेस तू समज, तर ते मुळात प्रत्येकाचं जे कास्टिंग झालंय तर त्याबद्दल थोडस विस्तार सांग ना. सो सोनाली ताई वॉज इंटिग्रल पार्ट ऑफ दिस फिल्म, कारण या फिल्मची सुरुवात तिच्या एका फॅननी लिहिलेल्या फिल्मपासून झाली होती. मग तिच्या एका फॅननी एक फिल्म लिहिली होती तिच्यासाठी, ती समहो फिरत 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 माझ्याकडे आली फिल्म डॉक स्क्रिप्ट डॉक्टर करायला. ज्यांना माहीत नसतं त्यांना सांगते की ती बेसिकली स्क्रिप्ट ठीक करून दे असं एक होतं. अच्छा. मला त्या फिल्ममधलं हाच भाग खूप आवडला की एक एक बाई ताकद मिळवते एका इन्सिडेंटमधनं. सो मी तेवढाच भाग घेतला आणि त्याच्यावरती एक नवीनच गोष्ट लिहून पाठवली तिला की हे बघ हे बरं वाटतंय का. तर ती जी लेखिका आहे राजश्री तिलाही ते खूप आवडलं. ती म्हणाली अगं ही वेगळीच फिल्म आहे पण हे छान झालंय. मग मी सोनाली ताईलाही तेव्हा म्हटलं की हे बघ, आणि मग ती मग त्याच्यानंतर काही घडलं नाही कारण मला काही तेव्हा ती दिग्दर्शित करायची नव्हती. कोविडच्या काळात जेव्हा हे चर्चा झाली की कुठली गोष्ट, तर म्हटलं माझ्याकडे ती एक गोष्ट आहे. सोनाली ताईला मी परत विचारलं की ताई आता जर मीच डिरेक्ट केली तर करशील का हीच फिल्म, मी लिहिते म्हणजे तेव्हा ती गोष्टच होती. मग तर ती म्हणाली हो हो, मी एकदाही न विचार करता. त्यामुळे सोनाली ताई वॉज देअर ऑलवेज. एक रोल मी लिहिताना नसा, एक मला मज्जा म्हणून स्वतःसाठी लिहिला होता की मी केलंच काम तर असं करीन. माझ्या लक्षात आलं दिग्दर्शन करणार असेल तर काम बिम काही करणं शक्य नाही आहे. मी नाही तर हेमांगी, हा माझा फार स्ट्रॉंग हेमांगीवरती विश्वास आहे कारण ते हेमांगीच करू. हेमांगी म्हणजे रिक्षा चालक आहे या फिल्ममध्ये, ती रिक्षा चालवायला शिकली आणि तिने हेमांगी तसं आले. छाया कदम आम्ही कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये असताना फक्त आमचा काहीतरी सत्कार बित्कार होता तेवढीच ओळख होती आमची. त्याच्या तेव्हा आम्ही नंबर एक्सचेंज केले होते. डायरेक्ट मी तिला फोन केला, ऐक ना मी एक फिल्म करते तर ये जरा, पैसे वैसे नाही आहे म्हणजे सगळंच एक्सपेरिमेंट, तर तू करशील का? ती म्हणाली की येते भेटायला. तिला मी असं बसल्या कॉफी पिऊन गोष्ट सांगितली तर ती म्हणाली हां. म्हणलं हां आहे पण मी ती म्हणाली मागितले का मी तुला पैसे? मी फिल्म करते आपण पुढचं बघू, ते सगळं बघ बाकीचे लोक बघतील, मी करते. सो सगळेच जण म्हणजे ओमकार गोवर्धन हा तर मित्र म्हणून ऍक्च्युली असा उभा राहिला होता कारण दिशान वॉज सपोज टू डू दॅट रोल. की माझी पहिली फिल्म आहे नवऱ्याला एक छोटा रोल आपण करशील का असं एक ते प्लॅनिंग होतं. समहाव त्यावेळी इतका गोंधळ झाला होता की त्याला करता येणं शक्य नव्हतं. तर मग मी ओमकारला विचारलं की बाबा रे परवा वगैरे शूटिंग सुरू होईल, मी तुला काही विशेषता सांगू शकणार नाही आहे पण झीशान करणार होतं आणि अशी माझी जरा अडचण झाली. तर तो म्हणाला करतो बस एवढीच चर्चा. मी थिएटरची पुण्याई आहे की ज्याच्यामुळे सगळे लोक माझ्याबरोबर स्ट्रॉंगली उभे राहिले. प्रसाद दादाला म्हणजे प्रसाद दादाने गोष्ट ऐकली, तो म्हणाला छान आहे बायकांनी बायकांवरती पिक्चर बनवा आणि मग आम्हाला फक्त नवऱ्यांचे रोल द्या. तर मी त्यांना म्हणलं करतोस ना आता तू सगळे पुरुषांचं तुमचं चालू आहे की एखादा कर. पण आणि खूप आनंदाने सगळं छान एक आम्ही हॅपी फॅमिली शूटिंग झालंय. दिग्दर्शिका म्हणून काय काय चॅलेंजेस फेस केलेस तू या फिल्मच्या निमित्ताने? कारण मी मगाशी एक किस्सा ऐकला की तू थेट 5 जणांची टीम घेऊन सोनाली ताईला घेऊन तू एका झोपडपट्टीमध्ये 20-25 दिवस जे काही काम करत होतीस आणि ते सगळं तुझ्याच अंगावर आलं होतं. कारण हे खूप
म्हणायला रिस्की पण होतं, म्हणायला ते रिअलिस्टिक वाटायला पण पाहिजे, सो ती जबाबदारी पण होती तुझ्यावर. तर काय किस्से आहेत हे सगळे? हे बघ, मी नवीन असण्याचे काही फायदे होते की मला कोणाचीच माझ्या मनामध्ये ना काही परसेप्शन्स नव्हती. तर मला आमची वस्ती आहे कांदिवलीत, आमची म्हणजे त्या वस्तीत आम्ही कोविडच्या काळात थोडं काम केलं होतं, त्या लोकांनी प्रॅक्टिकली सगळ्यांनी आपले दरवाजे आमच्यासाठी उघडले होते. आम्ही कुठल्याही घरात जाऊन शूट करत होतो, कुठल्याही घरात त्यांनी काम केले. जे वस्तीतली 30-35 माणसांचे रोल्स आहेत, बॅकग्राऊंड आर्टिस्ट नाही, रोल्स आहेत. सो ते सगळे आमच्या बरोबर होते, पण धाडसी जरा जास्त होतं. वस्ती अस्वच्छ असते अनेकदा, त्याच्यामध्ये कलाकारांना घेऊन जाणं, क्राऊड कंट्रोल हा शब्द नट, कारण ह्याच्या आधी काम करतो ना आपण नटी म्हणून, तेव्हा ना असं वाटत असतं की फार वेळ लावतात बाबा लाईट बीटवाले ना, फार टाइमपास करतात, आपल्याला खूप वेळ जातो असं सतत वाटत राहतं. तिथे मला असं लक्ष झालं, ओके यांना वेळ लागणार आहे, तोपर्यंत कलाकारांना एक जागा सुद्धा असली पाहिजे बसायला. तीही आमच्याकडे अनेकदा नव्हती. पूर्ण वस्तीमध्ये मी हे चेष्टा नाही करते, 5,000 लोक राहतात कांदिवलीमध्ये, ही वस्ती आहे. पूर्ण वस्तीत साधारणपणे 17 घरांमध्ये वॉशरूम आहेत फक्त, आणि ती घरं विखुरलेली आहेत. सो आम्ही त्या 17 पैकी 4 लोकांना की आमच्या मुलींना येता येईल का, मुली म्हणजे कोणतो, सोनाली कुलकर्णी साक्षात हेमंगी, यांना येता येईल का तुमच्या, ते म्हणाले हो. सो आम्ही वॉशरूम्स उघडवली की आमच्या क्रूच्या मुली कुठे जाऊ शकतील. सो अवघड होतं शूटिंग करणं मुंबईत, सगळं मुंबई शहराची गोष्ट आहे आणि मुंबई शहर महाग आहे हे मला कळलं नव्हतं शूट करायला. मला काय, मी नाही नाही मला गोरेगावचा चौक हवा आहे. आम्ही NNPच्या चौकात शूट केले जिथे दर 7 मिनिटाला बस येते. मी हा आमचा त्या दिवशी कळलेला हे आहे की अच्छा दर 7 मिनिटाला बस येते, याचा अर्थ दर 7 मिनिटांनी शूट थांबणार आहे. सो सगळंच कळत होतं. मी स्वतः रस्ता रोकोसारखी उभी असायचे, बसला जाऊ द्यायचे, चला पुढे ॲक्शन, इतपत आम्ही सगळ्यांनी काम केलंय. पण सगळ्यांनी म्हणजे छान साथ दिली, म्हणजे देवर ओके की अच्छा हां ती शिकतीये करू देत तिला. मला वाटतं की दिग्दर्शिका म्हणून, म्हणजे जेव्हा आपण ऍक्टर असतो, लेखक असतो आणि आता तू दिग्दर्शक आहेस, तर नो डाऊट की तुला सारखं दडपण देऊ नको. नाही, मी दडपण नाही देते, पण ही एक वेगळी जर्नी आणि ही अनुभवाला तुला मजा आलीच असेल. पण तू स्वतः दिग्दर्शक एका स्टँडअपची सुद्धा आहेस, तू स्वतः ते लिहिलंयस आणि तू ते परफॉर्म सुद्धा करतेस, आणि मला वाटतं देशभरात सगळीकडे त्याचे प्रयोग होतात. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल की मुळात तो विषय कसा सुचला होता, कारण मी काही क्लिप्स बघितल्या त्याच्या, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सगळी आणि लोक खूप एन्जॉय करतात तो प्ले. सो ते सगळं सांग ना. मी स्वतःला शक्यतो कमीत कमी दिग्दर्शित करते. जनरली मी दिग्दर्शन करताना नट असलं की आपल्याला वाटतं ना की सगळ्यामध्ये मीच मुळे, मी आमच्या नाटकात कामं नाही करत, मी रिप्लेसमेंट असते की कुणी नट पळून गेला की मी मुलगा मुलगी कुठलेही रोल करते. हो खरंच करते. सो हे जेव्हा करायचं होतं की यार एक सोलो करायचा आहे खूप दिवस डोक्यात, तर आत्ता जो एक फॉर्म चालू आहे स्टँडअपचं, एक छान हवा आहे. तर स्टँडअप आणि थिएटर यांचं मिक्सचर कोणी केलेलं नाही अजून, तर मी म्हटलं आपण ते ट्राय करूयात. सो मी स्टँडअप फॉर्ममध्ये थिएटर कसं आणता येईल याच्यावरती आम्ही एक विचार करत होतो, तर मी माझं लिहायला सुरुवात केली आणि मग ते सुचत गेलं. मग मला भेटलं, आपण ना एकटी बाई नसतो अगं, म्हणजे आय एम शुअर गौरी तुझ्या आतमध्ये 4 बायका असतील वेगवेगळ्या. सो मी म्हटलं एकदा बघूयात आपल्या आतमध्ये किती बायका आहेत, मग त्या सगळ्या बायकांना एक मजा येईल अशा पद्धतीच्या त्या बायका मी शोधत गेले, माझ्यातल्या, मला भेटलेल्या, माझ्या जवळच्या झालेल्या. आणि खूप बायकांचा आपल्यावरती इतका प्रभाव पडतो की आपण कधी कधी नकळत त्यांच्यासारखं वागायला. त्या सगळ्या बायका एकत्र झाल्या. कमाल असं आहे की एकतर असं म्हटलं जातं बायकांना विनोद येत नाही, माझं असं म्हणणं पुरुषांना हसता येत. हो म्हणजे बायकांची विनोदबुद्धी जी काही असते ती खरं तर खूप मजेशीर असते. आणि ह्या बायका जेव्हा मी शोधत गेले तेव्हा त्यातला ना एक क्वर्क मला सापडत गेला आणि मग ते स्टँडअपमध्ये जोडत गेलो आणि छान प्रतिसाद मिळतो. म्हणजे आम्हाला आत्ता लोकांना या 4-5 बायकांपैकी एक बाई जर आम्हाला इथे आत्ता अनुभवायला मिळाली ती मीवाली जी आहे ते मी तुला दाखवते. सो आम्ही जनरली अशी सुरुवात करतो की नमस्ते, मेरा नाम रसिका आगाशे है और आज मैं स्टँडअप करने वाली हूँ, अभी बैठ के ही करने वाली हूँ, पर संभाल लेना कि पहली बार कर रही हूँ. सो स्टँडअप की शुरुआत जो है वो एक जोक से होती है. वो मेरे एक दोस्त है, लड़का एक लड़की, दोनों शॉपिंग के लिए जाते हैं. अब लड़कियों को शॉपिंग करने में ज़्यादा समय लगता है, लगता है इनको तो लगता है. सो पर उस दिन लेना था लैपटॉप. भाई मेरे लड़के दोस्त ने ऐसा टाइम लगाया, मतलब उसके ना सवाल ख़त्म नहीं हो रहे थे, इसका रैम कितना है, इसका रोम कितना है.
उसका प्रोसेसिंग स्पीड कितना है, उसका स्क्रीन साइज कितना है. साइज से लड़कों को इतना ऑब्सेशन क्यों होता है वैसे? सो ये सब उसका सवाल चल रहे थे, बहुत देर हो गई, वो सवाल पूछता गया. उसका जब हो गया तो लड़की दोस्त ने पूछा, भैया ये सब पिंक में मिलेगा? खूप बघायला मजा येईल. आता बघ तुला लावता येते का. अरे कमाल कमाल कमाल. रसिका, तुझे जे लाईफ पार्टनर आहे जिशान सर, दोघही NSD पास आउट, दोघही अभिनेते, दोघही हिंदी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी माणसं, तर आपल्याच घरात आपल्या इतकाच एक प्रतिभावान माणूस असण्याचे फायदे आणि साईड इफेक्ट दोन्ही ऐकायला आवडतील. आहे बघ, तो माझ्यापेक्षा जास्त काम करतो, तो माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो, विच आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. आणि आम्ही खरं तर सांगू, आम्ही मित्र आहोत. आम्ही लग्न मैत्रीतूनच झालं आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलताना सुद्धा अनेकदा की माझा नवरा मला त्रास देतो हे सांगायलाही मला तोच आहे. वी आर लाईक बेस्टीज, त्यामुळे आमच्यामध्ये वादावादी होते, पण ती जनरली कामावरती असते की एखादं त्याचं खूप प्रसिद्ध झालेलं काम मी आपलं नुसतं ठीक आहे तुला येतच वगैरे असं मी वागते, किंवा तो तर नाटकावरती असं मी बॅक टू बॅक टेलिव्हिजन केलं आणि मग नाटक केलं की तो म्हणतो टी व्ही दिसतं आहे बरं का स्टेजवरती, ब्लॉक नीट नाही झाल्यावर. मग मी त्याला म्हणते तू पिक्चर करतोस ना, तू कशाला सांगतो मला वगैरे, इतपत आम्ही भांडतो एकमेकांशी. पण त्याच्यामध्ये एकमेकांचं काम चांगलं व्हावं हाच मूळ उद्देश असतो हे आम्हाला दोघांनाही माहिती. मी त्याच्यानंतर आपण चल जाऊन कॉफी पिऊयात हे करू शकतो. त्यामुळे आम्ही मित्र आहोत आमच्यामध्ये. मला ना नेहमी असं वाटतं की सॉलिड यार तू, त्याचं मस्त काम चाललंय, तर त्याला ह्याचा आनंद जास्त आहे. मी तू जिशानशी जेव्हा बोलशील की त्याला ह्याचं एक वेगळंच कौतुक आहे की नाही यार तू थिएटर करतेस, कारण त्याला आता खूप वर्षांमध्ये ॲक्टिव्हली थिएटर करता येते. आमचा प्रोड्युसर तोच आहे, कारण पैसे संपतातच त्यामुळे, पण त्याला त्याचं एक वेगळं कौतुक आहे आणि मला खूप आवडतं. म्हणजे सो आय थिंक रिस्पेक्ट हा एक बेस असेल, मैत्री रिस्पेक्ट. लेकीचं नाव काय, किती वर्षाची आहे? राही नाव आहे तिचं आणि 9 वर्षाची आहे ती. आणि तिच्यावर आहेत थिएटरचे वगैरे संस्कार, तिला आवड आहे की? आत्ता मी घरातनं यायच्या आधी, सो काल आमच्या घरीच गाण्यांची रिहर्सल चालली होती, काल परवा, तर मी काहीतरी गुणगुणत होते, तर ती मला म्हणाली नाही नाही असं नाही येते, त्याच्यामध्ये अशी एक ओळ आहे, मग ते मध्ये थू अशी ॲक्शन करतात असं, तिला ते सगळं पाठ आहे, ती रिहर्सलमध्ये येऊन बसते, तिला पाठ आहे सगळं. सो काय सांगशील प्रेक्षकांना फिल्म बघायला काय यावं, काय काय मिळणार आहे त्यांना यातून? आणि अर्थातच मी सांगितलं त्याचं शहर आहेच फिल्ममध्ये, ऑलरेडी खूप सारे ॲक्टर्स आहेत, पण त्या व्यतिरिक्त फिल्मबद्दल काय सांगशील जेणेकरून थिएटरमध्ये त्यांनी फिल्म बघायला यावं? तिचं शहर होणं ही तुमची, तुमच्या शहराची, तुमची सगळ्यांची, प्रत्येकाची गोष्ट आहे, आणि ती गोष्ट बघायला थिएटरमध्ये नक्की या. मराठी लोकांना चांगला पिक्चर बनवता येतो किंवा नाही हा डिसिजन थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघून मग घ्या. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लवकरच येतो आहे तिचं शहर होणं, या बघायला. क्या बात आहे. तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि स्पेशली तिचं शहर होणं हे अनुभवायला आम्हाला खूप आवडेल, कारण तुझ्यासारखी व्यक्ती जेव्हा स्त्री प्राधान्य विषय आपल्याकडे घेऊन येत असेल तरी नक्कीच त्यातलं काहीतरी रिलेटेबल आम्हाला बघायला मिळेल. आणि या सिनेमासाठी, तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आणि यापुढे अशाच गप्पा आपण पुढच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मारू अशी मला आशा वाटते. थँक्यू सो मच रसिका. थँक्यू गौरी, मलाही मजा आली. थँक्यू थँक्यू.